तरी पण मला वाटतं दोन फॅक्टर्स त्याचं आहे की जाती समीकरण बरोबर केलं आहे बीजेपीनी आणि दुसरं हिंदुत्वचं ध्रुवीकरण झालं आहे आणि ते ज्या पद्धतीने केलं आहे ते आपल्याला दिसत नाही आहे. पण त्यांचे जे जशी आता सत्संग केले आहे किंवा साधू संत वगैरे म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे त्या त्या क्षेत्राचे त्या 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 कम्युनिटीचे जे महात्मे असेल किंवा रिलिजियस लीडर्स असेल यांचं फारसं असं रोल डायरेक्ट इलेक्शन्समध्ये नसतो. पण मला वाटतं हे कॅम्पेन वर्षभर बीजेपीने केलं आहे. म्हणजे म्हणजे एक नागपूरचंच उदाहरण दिलं तर एक शहरातच म्हणजे त्यांनी बागेश्वर धामचं एक मोठं सत्संग केलं होतं. तर कुठेतरी हा जो नॉर्थ इंडियन वोट बँक नागपूरच्या सिटीमध्येच होता तर त्यांना ते अपील झालं होतं. तर त्यामुळे असे आणि आता छोटे छोटे वंजारा तांडाज आहे तिकडे त्यांचे ते रिलिजियस लीडर्स आहे. म्हणजे हा एक नॅशनल कॅम्पेन किंवा स्टेट लेवल कॅम्पेन म्हणून आपल्याला कधीच दिसत नाही म्हणून आपण ते कॅप्चर नाही करू शकत. पण हे सातत्याने 6 महिन्यात किंवा वर्षभर त्यांचं ते प्रयास सुरू होतं की त्या लोकांचं असं कसं एक मत परिवर्तन करायचं. आणि मतपरिवर्तन फक्त इलेक्शन पुरतं नाही तर हिंदुआयझेशन ऑफ पीपल किंवा हिंदू राष्ट्र म्हणून किंवा त्याला नॅशनल एक नॅशनलिझमचं ते एक टॅग देतात की हे नॅशनलिझम आहे. म्हणजे ते नॅक्सल वगैरे ते म्हणतात की नॅक्सल वर्सेस नॅशनलिझम वगैरे वगैरे. तर हे हा जो खूप म्हणजे खूप असं डीपर लेवलवर त्यांनी कॅम्पेन ते रन केलं आहे आणि त्याच्यात त्यांना यश मिळालं. आणि काँग्रेस आणि MVA मध्ये MVA फार असं ते कॉन्स्टिट्युशन वगैरे पुरतंच ते राहिलं. पण यांचं जो एकदम लेयर्स म्हणजे मल्टी लेयर लेवलवर जी कॅम्पेन सुरू झाली होती त्याला काँग्रेस काउंटर नाही करू शकली. आणि सेकंडली मला वाटतं काँग्रेसमध्ये जी युनिटी पाहिजे होती की प्रत्येक तसं कुठे दिसलं नाही. कारण बीजेपीकडे खूप मोठा नेटवर्क होता जसं 35 ऑर्गनायझेशन जे एस्टॅब्लिश्ड आहे. मला वाटतं नेटवर्क हा खूप मोठा भाग आहे म्हणजे जो संघाच्या निमित्ताने इथे येतो. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला लोकसंवाद मध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी स्वतःही असं सांगितलेलं होतं की संघाच्या ज्या 35 ऑर्गनायझेशन आहेत त्यांना सोबत घेऊन पूर्णपणे काम केलंय.